वन जालो चराचरी जय अंशी केलिया स्मरण होय सकल विद्धिकरण ते नमस्कारोनी आत शिस्तबद्ध पद्धतीने बसणे गरजेचं आहे. चला पटकन पटापट चला मागच्या मंडळी थोडे पुढे या. आदिवासी समाजाने पुढे यायचं कधी? चला अकारण कारण करुणावरून आले भगवान श्री पंढरी आणि ती जी उणीव आहे ती उणीव निश्चित्रित्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून या नैमित्तिक रूपी सेवेकरता निवडलेली जी भोगी भगवंतानं आम्हाला जन्म दिलाय आणि परत पुन्हा भगवंत आपल्या पाशी तो घेणार आहे. संपला हे तर चिंतन आहे, बस एका वाक्यामध्ये होईचं चिंतन वाटत का सोपे एवढं सोपं आहे का ते एवढं सहज आहे का ते वाटत का आपल्याला सांगा ना बरं का वाटत नाही. सहज आहे, माऊलींची भाषा खोटी नाही, सहज आहे पण ते का वाटत नाही आणि तसंच व्हायचं असेल तर याच्याकरता काय 40 मिनिटांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा आता हे देहाचं गाव सांगितलेलं आहे, मग देहाचा जर केला तर या देहाच्या गावामध्ये एक बॉडी वर का बॉडी आहे लक्षात घ्या. जशी आपली ग्राम ना त्याच प्रकारची बॉडी आहे. त्याच्यामध्ये सगळे 13 सदस्य आहेत. एकूण किती सदस्य? 3 सदस्य आहेत. मग कोणते कोणते सदस्य आहेत? लिस्ट सांगतो ऐका. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 3 अवांतर इंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. 3 अवांतर इंद्रिय फक्त मला अशा प्रकारची बॉडी आहे. मग या सगळ्या बॉडीचा सरपंच कोण, पाटील कोण? सरपंच किंवा जुन्या काळातला पाटील जर विचारात घेतला तर मनाजीर आवाज नावाचा पाटील आहे, म्हणजे मन. सरपंच कोण आहे? मन आहे. किंवा तो पाटील जो आहे तो पाटील कोण आहे? मन आहे. आता एक कुठल्याही गावाचा सरपंच ही वस्तुस्थिती आहे. ऐका आता ऐका, आपल्याला अवयव आहेत, है ना? प्रत्येकाला अवयव, कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या स्वरूपाचे अवयव आहेत पण या सगळ्या अवयवामध्ये जर सगळ्यात महत्वाचा अवयव असेल ना मंडळी तर तो आहे हृदय. सगळ्यात महत्वाचा जर असेल तर काय आहे? हृदय आहे. मला एक गोष्ट सांगा, तोपर्यंत काम चालू असेल तोपर्यंत माणसाचं जीवन चालू आहे की नाही? बघा, मरणाची वेळ झालेली आहे, वृद्ध माणूस आहे, त्याला शिपा घालण्याची वेळ झालेली आहे. पण शिपा घालत असताना त्या ठिकाणी त्याची गरळ लागलेली आहे तरीही लोक त्याला मेलेलं म्हणत नाही. गरळ लागलेली आहे, निश्चित पडलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तरी त्याला मृत समजत नाही, मेलेलं समजत नाही. का समजत नाही? त्याचं कारण असं आहे, त्याच्या हृदयाचे ठोके चाललेले असत ना. लोक म्हणतात बघा ना जरा नाडी बघा, तपासून पहा जरा काय आहे का, जरा असेल असेल बघा ना, धाकधूक असेल. हो, मग त्या ठिकाणी धाकधूक लक्षात आली की नाही अजून जिवंत आहे बरं का. ज्या दिवशी त्या हृदयाची किंवा ज्या वेळी ज्या क्षणामध्ये त्या हृदयाची जी काही धाकधूक आहे, ठोके आहेत, ते संपले जातात. नाडी काय असतो? हृदय. हृदय म्हणजे एवढ्या एवढंच असणारा तो रक्ताचा गोळा, मांसाचा गोळा असतो. रक्त आणि मांसाचा काय असतो? गोळा असतो. आपल्याला प्रश्न कधी असा पडलाय का मंडळी की एवढासा तो मांसाचा गोळा आहे, एवढासा तो रक्त आणि मांस मिळून असणारा एवढासा छोटासा असणारा तो गोळा आहे, त्या एवढ्याशा गोळ्यावर एवढं सगळं शरीर चालत कसं असेल? कसं त्या हृदयावर बोलता येत असेल असं वाटतं मनाला. साजरा करतो आपण नाही, एखाद्याला वाटतं 12 वर्ष साजरं करावं, 8 वर्ष झालं मोरगा झाला नाही, 10 वर्ष झालं संतती झाली नाही, मग चांगलं 12 वर्ष झालं. मग कोणती भक्ती आवडते? म्हणजे तुकोबाराय गोड बोलतात, एकी थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया. ती साहेबाकडे पाहते, साहेबाला वाटते माझ्या बायकोनं जवळ यावं, मला 2 घास विचारावे, 2 घास प्रेमानं खायला घालावे, मी एवढ्या बिकट परिस्थितीत आहे. साहेबांनी